मोदी सरकारान देवयले पेट्रोल आणि डिझेल कातरलो अबकारी कर 2.5 रुपयांनी राज्यांक तितलोच वॅट देवपाचो उलो 10 राज्यांनी देवयलो गोंयात अजून ना अर्चीत भानगडीत हांव घुसपला म्हणून प्रशांत नायकान सिद्ध करून दाखोवचे ताच्या फुलांच्या गाड्यार फुकट काम करता आदलो मंत्री रमेश तवडकरांचे आव्हान साष्टीचे लोक तुका दाखयतले तूं कितें ते क्लाफासान काढलो गोवा फॉरवर्ड मंत्री विजय सरदेसायाचेर फोग पर्यटन मोसमातले पयले चार्टर विमान पावले गोंयांत 552 रशियन देंवले दाबोळे विमानतळाचेर आतां पळोवया खबरो विस्तारान पेट्रोल डिझेल कशेंच देंवपाचें नांव घेना लोकांक थाकाय दिवपाच्या हेतान मोदी सरकारान 2.50 रुपयांनी ताचे वयले उत्पादन शुल्क उणे केला हेर राज्यांनी 2.50 रुपयांनी वॅट उणो करचो अशें मागलां तशें केल्ल्यान लिटरा फाटल्यान उणेच 5 रुपया कमी करूंक मेळटले अशें ते म्हणटात भाजपाची राजवट आशिल्ल्या जायत्या राज्यांनी आपापल्या राज्यांतलो वॅट देंवयलो गोंयानय तशें करचें अशें मोदी म्हणटात केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली म्हणटात पेट्रोल डिझेलावेले उत्पादन शुल्क 1.50 रुपयांनी उणें करतले त्याच वेळार ऑयल कंपन्यो लिटरा फाटल्यान 1 रुपयाची लुकसाणी सोंसतल्यो गोंयांत बिरेस्तारा पेट्रोलाचे दर 77.41 रुपयांवयल्यान 79 रुपयांचेर पावला जाल्यार डिझेल 76 रुपयांवयल्यान 93 रुपयांचेर पावला 1 जुनाक पेट्रोलाचें मोल 78.33 रुपये आशिल्लें 1 एप्रिलाक हेंच मोल 73.73 रुपये जाल्लें पूण 24 एप्रिलाक हे दर 74.67 रुपयांचेर पावले घरांत वापरतल्या गॅसीचे दरूय 50 रुपयांनी वाडल्यात सिलेंडर 900 रुपयांचेर पावल्यात मजगतीं भाजपाचे सरकार आशिल्ल्या सगळ्या राज्यांनी पेट्रोल आणि डिझेलावयलो वॅट देंवोवपाची सुचोवणी भाजपाचे अध्यक्ष अमित शहान केल्या तशें केल्ल्यान उणेच 5 रुपयांनी दर देंवतले अशें ते म्हणटात भाजपाचे सरकार आशिल्ल्या उत्तर प्रदेश गुजरात आणि महाराष्ट्रात दर देंवोवपाची घोषणा जाल्या गोंयांत मात परिस्थिती वेगळी आसा दुयेंत आशिल्ल्यान दिल्लीचे एम्स हॉस्पिटलात उपचार घेवपी मुख्यमंत्र्याचे सुचोवणेचे अधिकारी वाट पळयतात भाजपाचो आदलो मंत्री रमेश तवडकरान गोवा फॉरवर्डाचो फुडारी प्रशांत नायकाक जाहीर आव्हान दिला ऑर्किड फुलांच्या भानगडीत हांव आसा हे सिद्ध करून दाखय हांव राजकारण सोडटा आणि 2 महिने ताच्या फुलांच्या दुकानाचेर फुकट काम करता 2 दिसा आदी प्रशांत नायक 21 आदिवासी शेतकऱ्यांक घेवन पोलीस स्टेशनार गेल्लो आणि ताणी रत्नाकर बँक आणि काय एजंटा आड कागाळ दिल्ली शेतकऱ्यांच्या नावावर ऑर्किड फुलां रोवपाच्या प्रकल्पा खातीर रिणां आणि सबसिडी दिली पूण रत्नाकर बँकेन भायले भायर ते पैसे एजंटांक दिले आपणाक पैसे मेळ्ळेच नात असे शेतकार म्हणतात ह्या एजंटांक शेतकी मंत्री असताना रमेश तवडकरान हाडिल्ले त्यांना ह्या कोट्यांनी रुपयांच्या भानगडीत तवडकर सामील असा असो आरोप प्रशांत नायकान केल्लो त्या आरोपांचे खंडन करताना तवडकरान किती सांगले पळयात की म्हाका दिसतालें की हायटेक ॲग्रिकल्चर गोंयांक सुरू जावचें त्या संदर्भाची पब्लिसिटी आमी केली आणि त्या संदर्भातले जे फार्मर फुडें आयले पयलीं की तांकां आमी सँक्शन दिवप तांकां जी मदत करपाची त्याचप्रमाणे मदत केल्ली आमी इम्प्लिमेंटेशन पार्ट आसाले तो खऱ्या अर्थान फार्मर आनी आमचे ऑफिसर पळयताले पण त्यामुळे म्हजो खंयच्याच अर्थान थंय पैशाचो आर्थिक वेव्हार म्हज्या संदर्भात तो खंयच ना आणि ज्या मनशान तांकां फसयला त्या संदर्भात तांचेर ताचेर स्वताक केसी घालच्यो हे हांवें 2 वर्सां पयलीं सांगिल्लें की आज सुद्दां तांकां जे जे ॲडवोकेट बाकी मदत करपाचें काम हांवें वारंवार केल्लें आसा विजय सरदेसाय ॲग्रिकल्चर मिनिस्टर आसले कडेन हो विशय की तांचे माध्यमांतल्यान तो फुडें वचचो अशें अनेक फार्मरांक दिसतालें आनी म्हाकाय दिसतालें आनी त्या दिसा जे फार्मर गेले त्या वेळाचेर प्रशांत नायकान ओघांवले त्या म्हाजो त्या संदर्भात खंय तरी म्हजो आनी जो कन्स्ट्रक्शन जी करपाची पार्टी आसा ताचे कडेन संबंद आसतलो असो तरी हें करून आसा की म्हजेर एक आरोप केलो आसा त्यामुळे हांव म्हणटा की हे आरोप आसा न्हय तथ्यहीन आसा आनी आज हांव लोकसभेक इलेक्शन कॉन्टॅक्ट करता की असो प्रकारचो आणि सबंद गोवाभर प्रवास करता त्या दृष्टिकोनातल्यान की म्हाका दिसता म्हाका थोडोसो एक राजकारणाचो वास येता की म्हाका बदनाम करपाच्या दृष्टिकोनाच्यान की प्रशांत बाबाच्या थ्रू काय तरी अशे काय थोडेशे बीजेपीचे लोक असंतुष्ट लोक आसा न्ही की रमेश तवडकराक बदनाम करपाच्या दृष्टिकोनात सतत प्रयत्न करीत आसा प्रशांत बाबा म्हाजो मित्रच
आणि प्रशांत बाबान ते हे आरोप जर सिद्ध केले जर दायतने जाल्यार हांव म्हणन की साधारणशे की 2 महिने प्रशांत बाबाच्या फुलांच्या गाड्याचेर हांव काम करतां, हांव राजकारण सोडून दिता. मडगांवचे आमचो खबराकार रमेश नायक राऊत. दुसरे वटेन काँग्रेसीचो कुंकळेचो आमदार क्लाफासियो डायसान गोवा फॉरवर्डाचो मंत्री विजय सरदेसाय आणि तांचो थळावो उमेदवार युरी आलेमावाचेर फोग काढला. हे सगळे लोक आमदाराक कुशी कुडून भायले भायर लोकांची कामां करपाक लागल्यात असो आरोप ताणे केला. मदीं आपूण कांय दीस भायर गेल्लो तेन्ना गोवा फॉरवर्डाच्या फुडाऱ्यांनी अधिकाऱ्यांक आपोवन उदरगतीची कामां हातांत घेतली अशें क्लाफास म्हणटा. तेय बी अधिकाऱ्यांनी आमदार आणि खासदार सोडून हेरांकडे वचचे न्ही असे परिपत्रक मुख्यमंत्र्यान काढून पसून पळयात ताणें कसो विजयाक उजरायला तो. सो युरी आलेमा, जोकी आलेमा आणि दुर्गादास कामत हे नानो हॉटेलां घेऊन जे इंजिनियरांक घेऊन मिटींग कोताय म्हण रिगार्डींग डेव्हलपमेंट वर्क सीएमान स्ट्रिक्ट दिलो आसा, काळो आसा सर्क्युलर खंयच्या इंजिनियरांनी ऑफिसरांनी खंयच्या MLA बार आणि MP बार कोणाल्या घरा वचपाक ना म्हणून आणि हे आपल्या पावर यूज करून हो विजय सरदेसाय तांकां धाडटा आणि कामां ही यश कोतालो तेश कोता म्हूण आनी वता दुर्गादास म्हणटो सांगता MLA का एक पासून प्रपोजल ना म्हूण जाल्यार इतो ही हांवें इतू प्रपोजल आनी खंयच्या डिपार्टमेंटाक दिल ना. इवन हांवें जयेश मिनिस्टराक आमगे जयेश आलवंकार तेका हांवें हावजां हांवें सांगिल्लें एसेंब्लीक पोर चालू आसतना म्हणजे एक प्रपोजल आसलो हेजो तो तेणें मागीर आशिर्वाद दिले आपूण तुज्या रोखडे पोत म्हूण आज नुस्त्या पळय आमगे इनपोर्ट जाता जे फॉर्मुलेन लायलो ते नुस्त्या तेणें बंद करूंक जायना ते कडेन. आज कितू लोक दुयेंत जाले बॉम्बे तो टाटा हॉस्पिटलांत गेले हायस्ट एवरेज आमी गेले गोंयचे पेशंट कॅन्सर सफर जाल्ले बिकॉज ऑफ दीस फॉर्म्युलेन. गेल्या त्या वर्सा एसेंब्ली एक थाराव घेतलो रेजोल्युशन हें केलोलें मूव केलोलें जॅक सिकेर आलो पुतलो स्टेच्यू तेणें थंय एसेंब्ली बांदतो म्हूण ना जाल्यार आपूण गोवोरमेंटा हांव आपूण विड्रॉ जाता म्हूण जाल्यार आज पासून खंय गेलें ओरोस जालें. आतां हें कित्याक लोकांक फटोवप आयज तूं पावरां आस म्हूण थोडे उडनाका देवा ओगोत नाका ते कितको उडय ते सकाळ दवरपाक देवान दवरलो आसा उडटाय तांकां तेगलो टायम येतलो तुगलो टायम येतलो विजय बाब तुका सांगूंक सोदिता. तूं म्हणटा हे सालसेटी आपूण काँग्रेस काबार करूंक जाता म्हूण ते तूं कोण काँग्रेस काबार करूं आनी कितें काबार करपाक ते लोक दाखयतलो कितें तें तुवें काँग्रेसाचेरय वयर सरलो. आतां तूं BJP गाळी मारतालो गेले त्या इलेक्शनाक BJP नॅशन आसलो ते जालो तुमकां शिराब भोगतले तेंकां जॉयन जाल्यार तूं आतां पर्रेकाराक जॉयन जाता तूं हें करता तूं फिक्सींग करता. कुंकळेच्यान आमचो खबराकार रमेश नायक राऊत. रशिया एअरलायन्साचे बोईंग 747 बिरेस्तारा सकाळी 5:00 522 प्रवाशांक घेऊन दाबोळे विमानतळार देवले. पर्यटन हंगामातले हे पहिले विमान पळयात पुराय बातमी. ह्या विमानातल्यान आयल्ल्या रशियन पर्यटकांखातीर गोय पर्यटन उदरगत महामंडळान खासा व्यवस्था केल्ली. दाबोळे विमानतळार तांकां पारंपारीक पद्दतीन येवकार दिलो. टुर्नामेंटाच्या वतीन तांकां फुलांचे गुच्छ आणि स्वीट्स तांचे स्वागत केले असा टुरिस्टांचे. आज पहिले रशियेच्यान रशिया फ्लायट आयिल्ले आसा आनी जवळ जवळ 522 पॅसेंजर आयिल्ले आसा आनी हो सिजन जवळ मे पर्यंत चलतलो आनी अंदू आमचे एक्सपेक्टेशन खूब आसा. इज फर्स्ट फ्लायट ओके वी आर ब्रिंगींग फ्रॉम मॉस्को डायरेक्ट फ्लायट ओके एवरी इयर वी आर ब्रिंगींग फर्स्ट चार्टर्स टू गोवा ओके दीस इयर also we are bringing okay it is jumbo jet 522 pax arriving today okay various hotel in Goa and tourism department also welcoming them okay all media support is there okay I hope this season will be very good for Goa. Vascochan amcho khabrakar Hiru Mahale. Geva ek vyavsayik viram. Virama upran yevkar poya fulle khabro. सरकाराचेर हाडिल्लो अविश्वासाचो थाराव पास करूंक नाशिल्ल्यान काँग्रेसीन सभापतींचो निषेध उक्तायला. गिरीश चोडणकार आनी विरोधी पक्ष फुडारी बाबू कवळेकार हांणी पुलीस महासंचालक मुकेश चंदराची भेट घेवन बेकायदा खणींच्या लिजांच्या नूतनीकरणाच्या संदर्भात आदले आनी आताच्या मुख्यमंत्र्यांचेर तशेंच संबंधित अधिकाऱ्यांचेरूय FIR दाखल करची अशी विनवणी केली. बुधवारा काँग्रेसीन सरकाराचेर अविश्वास थाराव हाडिल्लो. सभापतीन थाराव गोंयच्या ॲडव्होकेट जनरलाकडे धाडून
तांचे कडेन सल्लो मागिल्लो. विधानसभेचे अधिवेशन सुरू जावचे 14 दीस आदी अविश्वास थारावाची नोटीस दिवपाची आसता. विरोधी पक्षान तशें करूंक नाशिल्ल्यान सभापतीन ही नोटीस भायर आयल्ल्याची माहिती सरकारी अधिकाऱ्यांनी दिल्या. नोटीस 21 सप्टेंबराक धाडिल्ली. आमच्या लीडर ऑफ ऑपोजिशनान जी लीड केल्ली नो कॉन्फिडन्स मोशन, एक्चुअली ऑफिशियल इंटिमेशन अजून ताणें प्रयत्न करून सुद्दां तांकां मेळ्ळें ना. पूण जें आमकां कितें इन्फॉर्मेशन मेळ्ळां की नो कॉन्फिडन्स मोशन जो आमी मूव केल्लो स्पिकरान, सो स्पिकरूच डिसायड करता की हो नो कॉन्फिडन्स मोशन आपूण भायर उडयता म्हणून. आमची काँग्रेस पार्टी त्या स्पिकराचे डिसिजनाचे आमी खंडन करता. ऑन वॉट ग्राउंड हेज रिजेक्टेड इज द क्वेश्चन. वॉट वी हियर इज काल ताणें दीस इशू वॉज सेंड टू दी एडवोकेट जनरल फॉर हिज ओपिनियन. सो वी वील आस्क, नाव वी हॅव डिसायडेड टू आस्क फॉर दी रेकॉर्ड्स पर्टेनिंग टू दीस एंड देर आर ऑप्शन्स बिफोर अस. वी कॅन अगेन फायल अ मोशन ऑफ नो कॉन्फिडन्स एंड इन फॅक्ट वी फील दॅट इवन दीस illegal rejection itself is a cause for moving a fresh motion of no confidence against the speaker. The speaker's decision is not proper. It is against the rules. We have complied with the minimum requirement. आदले मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर, आताचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर आणि सरकारी अधिकाऱ्यांच्या विरोधात FIR दाखल करपाची विनवणी करपा खातीर काँग्रेसीचे फुडारी बिरेस्तारा पोलीस मुख्यालयात गेले. कार्यकाळ सोपिल्ल्या IPS अधिकाऱ्यांची बेगोबेग दुसऱ्या राज्यांनी बदली करची अशी मागणी ताणी पोलीस महासंचालकाकडेन केली. कंप्लेंट आसात अगेन्स्ट द प्रेझेंट चीफ मिनिस्टर आणि पहिलीचो चीफ मिनिस्टर जेणे जी इलिगली लिजीस रिन्यू केली. DGP कडे मागला की त्याने इमिजिएटली इनिशिएट करची आणि FIR अंडर सेक्शन 406 420 120B ऑफ IPC हाचेर आणि जे लॉ इन्फोर्स असा तेजेर मदनजर दवरून इमिजिएटली FIR ह्या दोघांचेर आणि आम्ही जे ऑफिसर नेम केले असा, जे ऑफिसर ह्या कॉन्स्पिरन्सीक इन्वॉल्व झाले असा तांचेर करची. त्याचबरोबर आम्ही त्यांचे कडेन लक्ष हाडून दिले की थोडे IPS ऑफिसर असा ते ओवरस्टेईंग, त्यांचे ट्रान्सफर ऑर्डर ऑलरेडी आयल्ले असा आणि IPS ऑफिसरांक प्रत्येक 10 years फिक्स केले असा. हे असतानाय तुम्ही त्यांना रिलीव्ह करता म्हणून त्याच्यावर आम्ही घातला. इट इज युअर ड्युटी टू रिलीव्ह दोज ऑफिसर्स हू हॅव बीन ट्रान्सफर्ड अँड दीज ऑफिसर्स हॅव बीन ट्रान्सफर्ड इन 2016 बाय द होम मिनिस्ट्रीज ऑर्डर. बट आय डोंट नो वाय दिस गव्हर्नमेंट इज रिलीव्ह बिकॉज दीस सेम ऑफिसर्स आर बी यूज टू टार्गेट अवर लिडर्स. पणजेच्या नामचो व्हिडिओ पत्रकार यशवंत परब. सरकारी कारभाराचो गाडो जाता तसो फुडे धुकलत व्हरचो आणि योग्य वेळ येतकच विधानसभा बरखास्त करून लोकसभा आणि विधानसभेची वेचणूक वांगडात घेवचो डाव भाजपान आखला. महाराष्ट्राचो राज्यसभा खासदार संजय राऊतान हो आरोप केला. वेगान बदलपी राजकीय घडामोडींचे फाटभुयेर गोयात आयल्ल्या राऊतान ब्रेस्तारा पणजे पत्रकार परिषद घेतिल्ली. पत्रकार परिषदेक शिवसेनेचो गोय प्रमुख जितेश कामत, जीवन कामत, रिया पाटील आणि राखी प्रभुदेसाय हजर आशिल्ली. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर गोयात नाशिल्ल्यान फाटल्या काय महिन्याच्यान गोयची राजकीय परिस्थिती दळमळीत झाल्या. गोयचो विरोधी पक्षय प्रबळ ना आणि सत्तेर आशिल्लोय पक्ष तसो ना असे येतो म्हणता. ऐकात तो किती म्हणता ते. गेल्या काही महिन्यापासून गोव्यातली राजकीय परिस्थिती जशी अस्थिर बनलेली आहे, ती अस्थिर राजकीय घडामोडीमुळे नाही तर गोव्यामध्ये गोव्याचे सन्माननीय मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हे अनेक महिन्यापासून गोव्यात नाही. गोव्याचे अनेक मंत्री आजारी आहेत. त्यातले काही मंत्री अमित शहा यांनी बदलले परवा आणि ते बदलल्याबद्दल त्यांनी नाराजीही व्यक्त केली की 20-20 वर्ष आम्ही काम केलं, हेच आम्हाला फळ मिळालं का वगैरे. पण आता हे गोवा राज्य हे फक्त काही महिन्यासाठी कुठे ढकलायचं आणि योग्य वेळ पाहून विधानसभा बरखास्त करायची आणि कदाचित लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका एकत्र घ्यायच्या अशा प्रकारची योजना आता दिसते. आज गोव्यामध्ये प्रबळ विरोधी पक्ष नक्कीच नाही आहे जसं मगाशी मी म्हणालो आणि सत्ताधारी पक्षसुद्धा तसा नाही.
पणजेच्यान आमचो व्हिडिओ पत्रकार यशवंत परब. पेट्रोल आणि डिझेलच्या किमती 300 वचूंक लागिल्ल्यान वेवसायिक तसेच सर्वसामान्य मनशावयलो अर्थीक ताण बरोच वाढला. ही दरवाड कमी करिना जाल्यार रस्त्यार देंवतले अशी शिटकावणी बिरेस्तारा दक्षिण गोंय ट्रक धनी आणि दक्षिण गोंय टॅक्सी धनयांनी दिल्या. मोबायलाचे बाबा गाडी आडायले हांवें थंयचले हांव चालो कित्याक डायराक उडत ना ओके हारी केलो चालो हारी करून म्हणून हांवें सोडलो येयलो त्याक कितें म्हणटा आमकां आयटीओ कितें म्हणटा आमकां कलेक्टराक ऑर्डर येयल्या डायरेक्टर आयली टायरा तर कुडकना टाला बरोवपाचो हांव मागतां गोवोरमेंटाचें तूं पयलो तूं सारको राव तुज्या रस्ते चोयल्या लोक कोण फुटो तकली फुट मरपा जाले टू आर्लेम टू पेप्सी आख्खो रोड चोय कितले जाम कोण मेले रस्त्यांनी हे गोवोरमेंटा दोळ्याचे कांय आजून पासून येयलें ना. हांव आयज डिझलाचें उलयलां तेन्ना सरकार कितें करतालो बजेट वाडत तेन्ना डिझल वाडतालें आतां डिझल वाडपाक पोजिशनू ना मुच्या टायमाचेर डिझल वाडत रावता आयज 76.29 पैसा डिझल जालां जाल्यार म्हाका सांग ट्रक दोनी जावं एक बसवाले हे कितको उजे येतले पेट्रोलाची तुवें रेट वाडयली सिलिंडर वाडयली हांव हे देखत मागोता सरकारान जाता तें पेट्रोल जाबत तूं देंवचें दोनी सरकार एक जायन दोरी तो तूं देंवयना नाजाल्यार आमी रस्त्यार येतले लोकसभा हांव चॅलेंज करतां बसून हांवें पेट्रोल डिझल सेंट्रल वचून जगोन डिझल देंवन दाखयतलो. परमीट आहा तांकां लागून आमी आमच्यान पणजी वचपाक पडटा काणकोणा सगळे काणकोणकार आहा केप्यांकार आहा सगळे थंय वचून लायनी रावपाक पडटा कितें दीस ते आमी हांगा कलेक्टर ऑफीस हाडले जाल्यार सामकें सोंपें जातलें कितें जाल्यार पासपोर्ट हांगा जाला आनी खुबशे अशे गजाली ते कलेक्टर ऑफिसान हाडले आहा तशेंच हांव कितें म्हणटा ही परमीट आहा न्ही आमचें परमीट आमी भरपाक वता म्हणजे रिन्यूवल करपाक वता एवरी इयर्स ते 500 चॅक दिता आमी हे तेच हांगाच केले जाल्यार सामके सोंपेपणान जातले जितले टायम आमकां ते वचपाक आनी येवपाक आमी कित्याक तुमी 8 दिसांनी 15 दिसांनी आपयता परते जाल्यार ना ते मेळना ते सिस्टम हांगा केले जाल्यार ते बरे जातले. घेवया आनीक एक वेवसायीक विराम. विरामा उपरांत येवकार पळोवया उरिल्ल्यो खबरो. दाबोळे विमानतळावेलो पार्किंगेचो प्रस्न सुटावो करपा खातीर ब्रेस्तारा खासा बसका जाली हे विशीं पंचायत मंत्री मोविन गुदिनोन दक्षिण गोंय जिल्लोधिकारी नेव्हीचे अधिकारी CISF ट्राफीक GSIDC आनी विमानतळ अधिकाऱ्यां वांगडा चर्चा केली उपरांत तांणी हे सुवातेची पळोवणी केली. प्रवाशी आणि विमानतळार काम करपी कर्मचाऱ्यांकूय पार्किंगेचो प्रस्न सतावपाक लागला. विमानतळ सल्लागार समितीन हालींच बसकेत नियाळ घेतिल्लो तिची फाटपुरवण करपा खातीर ही खाशेली बसका घेतली. पार्किंगेचो प्रस्न सुटावो करपाचो निर्णय जाल्ल्याचे गुदिनोन सांगले. समहाव वी हॅव टू वन्स फॉर ऑल सॉल्व द पार्किंग प्रॉब्लेम. मेन पार्किंग प्रॉब्लेम वॉज एनकाउंटर्ड बाय ब्लॅक अँड येलो टॅक्सीस एज वेल एज द चार्टर बसेस. The charters that arrive, we need buses for them. So these two issues have been sorted out today with a positive attitude and active participation of all the officials concerned, whether it is the airport director, other officials, the collector, South Goa, deputy collector, the traffic police, and all the others, GSIDC officials, because the great separator also, the work is to be expedited, and the deadline for completion of the work on the great separator and to make it operational is the new year in January. In the first week of January, we expect this to be thrown open for public, and completing the great separator does not mean only completing that flyover. It is also the associated roads, the approach roads on both the sides. One road going directly towards the airport, one for the cargo, as well as one which is an internal road going to other places. वास्कोचा आमचो खबराकार हिरू महाले. लोकप्रतिनिधींची खासगी जीण जाणा जाऊन घेऊपाची उमळशीक सगळ्यांकच असता. खासदार विनय तेंडुलकराचे खासगी जिणेतली काय वेगळीच असा तुमकाय वाचूंक मेळटली. संजीव वेरेकारान तशी तजवीज केल्या. म्हळ्यार दाभाळ ते दिल्ली विनय तेंडुलकर नावाचे पुस्तक ताणें बरयलां. पुस्तकाच्या विमोचनाक हाजीर रावपाचो उलो तेंडुलकराच्या मित्रपरिवारान मारला. पणजेचे इन्स्टिट्यूट मिनेजीस ब्रागांजाचे मुख्य सभाघरात सोमारा 8 ऑक्टोबराक सांजे 4:30 ही कार्यावळ जातली. निमंत्रक कांता गावडेन पत्रकार परिषदेन तशी माहिती दिली. तांचे वांगडा संजय हरमलकार गोरख मांद्रेकार प्रवीण कुंकळकार आनी आनंद वाघुरमेकर हाजीर आशिल्ले. पद्मश्री सुरेशबाब आमोणकार आनी आदल्यो मंत्री निर्मला सावंत हांचे हाजेरेंत हें विमोचन जातलें.
पणजेच्यान आमचे ते बुकान अशे तरेचे विनय बाबांच्या व्यक्तिमत्वाचे अनेक पैलू तातूंत आमकां पळोवपाक मेळटा. व्यक्ती विनय बाबांचे भुरगेपण, विनय बाबांचे विद्यार्थी दशेतले तेंचे कर्तृत्व, तांणी जिवना कडेन केल्लो संघर्श, त्या संघर्शांतल्यान तांकां मेळिल्लो अनुभव, तेंचें प्रेम प्रकरण, तेंचें लग्न कांयच लिपयनासतना सविस्तर आमचे लेखक संजीवबाब वेरेकार हांणी त्या पुस्तकांत तांची नोंद केल्ली आसा. व्हिडिओ पत्रकार इरशाद शेख. ह्या जन्मावर ह्या जगण्यावर शतदा प्रेम करावे, स्वरगंगेच्या काठावरती वचन दिले तुम्हाला, भातुकलीच्या खेळामधली राजा आणि राणी, अशे तरेच्या एका परस एक सुरबूस अशा भावगीताचे पक्वान्न गोंयकारांक परतून मेळपाचे आसा. मडगांवच्या रवींद्र भवनांत अरुण दातेक श्रद्धांजली दिवपाचे थारायला. शेनवारा 6 ऑक्टोबराक रवींद्र भवनाच्या कॉन्फरन्स हॉलांत सांजे 6:30 वरांचेर आता नवा शुक्र तारा ही कार्यावळ जातली. रवींद्र भवनाचे उपाध्यक्ष साईश पाणंदेकरान पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. परिषदेत तांचे बराबर अरुण दातेचो पूत अतुल दाते, मयुरा नायक आणि हेर मानेस्त हजर आशिल्ले. फाटली 50 वर्सां अरुण दातेन आयकुब्यांच्या मनार मोनीळ घाला. मंदार आपटे, श्रीरंग भावे, गोंयचे गायक अक्षदा तळावलीकार आणि अतुल दाते हांका हे कार्यावळीत आयकुपाची संद मेळटली. श्रद्धांजली आमी दितात अरुण दाते सरांक. अरुण दाते हांचे कॉन्ट्रिब्युशन टुवर्ड भावगीतां मराठी स्पेशली हे सगळ्या महाराष्ट्रातच न्ही तर सगळ्या इंडियेक खबर आसा. आमी ल्हान आसतना तांचीच गीतां आयकून व्हड जाल्ले, इन्स्पायर जाल्ले. आनी जवळ जवळ 60व्या दशकांतल्यान आतां मेरेन जी पदां तांणी दिली, जे स्वर आणि जी लिरिक्स, जे लिरिसिस्टाचे आयकली, ती लोकां म्हणून लोकांच्या काळजांत पावयली, तेन्ना आमकां दिसलें की तांकां एक आमच्या गोंयकारां तर्फे एक श्रद्धांजली दिवपाक जाय, तांकां उपकार जाय. ताणें दिल्ली आमकां कॉन्ट्रिब्युशन टू द म्युजीक आनी स्पेशली भावगीत. हातूंत भितर अरुण दाते विशीं ह्यो गजाली कोणाकच खबर ना हाजे पयलीं. पर्सनल गजाली, तांची लायफ हे लोकां मुखार स्क्रिनाचेर दाखयले वतले, प्लस निवेदनांतल्यान सांगले वतले. ताजी पदां आसाच फामाद आनी हातूंत भितर फामाद म्युजीक डायरेक्टर आनी सिंगर मंदार आपटे, मागीर श्रीरंग भावे, आनी जी निवेदिका आसा जी सिनेमाक काम करता अनुश्री फडणीस ही आसतली, आनी एकवी आनी गोंयकार आमचे अक्षदा आसा गावपाक ह्या कार्यक्रमाक. सो एक वेगळे तरेचो कार्यक्रम लोकांक आमी दिता. ह्या म्हटल्यार मी खाली दुसऱ्याचं गाणं आयुष्यात गायलं नाही. ही ओनली सॉंग सँग इज ओन सॉंग ऑल थ्रू इज लाईफ. असा कलाकार बहुतेक गजानरा वाटव्यानंतर फक्त अरुण दाते झाले, ज्यांनी फक्त स्वतःची गाणी म्हटली आणि पॉप्युलर झाली. आणि 50 वर्ष त्यांनी ही मराठी भावसंगीताची सेवा केली. जवळजवळ 2700 कार्यक्रम मराठी भावसंगीताचे जे कोणीही जगात आजपर्यंत नाही करू शकले, इतके कार्यक्रम त्यांनी मराठी भावसंगीताचे केले. आणि खेड्यापेड्यामध्ये जाऊन, अमेरिकेमध्ये जाऊन, जिकडे मराठी माणूस आहे तिकडे अरुण दाते पोचलेले होते, हे मी माझ्या लहानपणापासून बघत आलो. मडगावच्या आमचं व्हिडिओ पत्रकार संदीप तुयेकर. मोर्या रे बाप्पा मोर्या रे करीत 1.5, 7 आणि 11 दिवसांचे गणपती लोकांनी वाजत गाजत पावयले. घुमटांचो गाज, शामेळ्यांची तणतण, कासाळाची किणकिण आणि मधीच खंयच्यान तरी बॉम्ब मारण्याचा आवाज करीत गोयकारांच्या मनाक झिंग हाडपी चवत उलगली. काल 21 दिवसांच्या गणपतीचे विसर्जन केले आणि गोयकारांची उमेदीची चवत सोपली. गोंयभर वेगळ्या वेगळ्या वाठारांनी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी वाजत गाजत मिरवणुको काढल्यो. पळयात मडगावच्या गणपती विसर्जनाची काय खिण चित्रां. Thank you.
आणि इथल्यान ह्यो कोकणी खबरो हांगात सोपतात. ह्यो खबरो तुमका www.goa365.tv ह्या आमच्या वेबसायटीचेरूय पळोवपाक मेळटल्यो. ते खेरीज नव्या खबरां खातीर आमच्या फेसबूक आणि ट्विटर अकाउंटाक फॉलो करात. देव बरें करूं.